शासनाच्या मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे कसनेर येथे श्रीमती धनाबाई दीपचंद गंगवाल शाळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये जवळीचं नातं निर्माण झालंय. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मागील वर्षापासून 34 जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी एका केंद्रातील सर्व शाळांमध्ये घटनात्मक मूल्यांवर आधारित मूल्यवर्धन हा कार्यक्रम सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कसनेर केंद्रात राबवण्यात येत असलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाचा आढावा कसनेर येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी आर एस मोगल यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून मूल्यवर्धन फाउंडेशनचे शांतीलाल मुथा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गट शिक्षण अधिकारी राकेश सोळुंखे यांच्यासह केंद्र प्रमुख, शालेय व्यवस्थापन समितीचे प्रमुख आदींची उपस्थिती होती. मूल्यवर्धन कार्यक्रम राज्यातील बऱ्याचशा शाळांमध्ये राबवण्यात आलाय. भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची जोपासना करणारा माणूस मूल्यसंवर्धनाचा कसा उपयोग करतो, तसेच आज मूल्यसंवर्धन प्रत्येक ठिकाणी बघायला मिळत नाही. मूल्य उपजण्यासाठी प्रत्येक शाळेनं वातावरण निर्माण करावं अशी चर्चा या आढावा बैठकीत झाली. शांतीलाल मुथा यांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाबाबत सांगितलं की यामुळे मूल्य शिक्षणाबरोबरच जोडी चर्चा, सहविचार, अभिव्यक्ती, धीटपणा आणि आपुलकी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. औरंगाबाद तालुक्यामध्ये मूल्यवर्धन हा उपक्रम ज्या शाळांमध्ये शिक्षकांनी सांगितलंय की आमच्या शाळेत मूल्यवर्धन हा उपक्रम राबवला जात असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये बदल होताना दिसतोय. प्राथमिक शिक्षण अधिकारी आर एस मोगल म्हणालेत की आजच्या घडीला मूल्यवर्धन शिक्षण शिकवण्याची गरज आहे. गावच्या शाळांवरून त्या गावाचं भविष्य अवलंबून आहे, असंही त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात शिक्षक आणि पालक आदींची उपस्थिती होती. मूल्यवर्धन हा एक प्रोग्राम महाराष्ट्रामध्ये गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्राच्या 34 जिल्ह्याच्या प्रत्येकी एका केंद्रामध्ये सुरू आहे आणि काही ठिकाणी तालुक्यामध्ये सुरू आहे. एक पूर्णपणे भारताच्या संविधानातील मूल्य ही मुलांच्यामध्ये आनंददायी पद्धतीने कशी रुजवावी या दृष्टिकोनातून उपक्रमावर आधारित, ज्ञानरचनावादावर आधारित, बालकेंद्रित असा हा कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या 34 जिल्ह्यामध्ये ह्याची अंमलबजावणी सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने सर्व ठिकाणी जिल्हा शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, क्लस्टर ऑफिसर्स यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आहे आणि मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक हा कार्यक्रम अतिशय हिरीरीने पुढे घेऊन जात आहेत आणि याबद्दल समाधानी आहेत. लवकरच या कार्यक्रमाचा विस्तार आत्ताच आपल्याशी संपूर्णपणे ह्या झालेल्या चर्चेमधून आणि आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मोगल साहेब यांनी सांगितल्यावरून आपण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा ह्या तालुक्यापासून, ह्या केंद्रापासून तालुक्यापर्यंत किंवा इतर तालुक्यापर्यंत कसं पोहोचू शकू ह्याची आम्ही नक्कीच योजना आखू.